साधनास किचनमध्ये आपलं स्वागत। मी आज करणार आहे तिखट मिठाच्या पुऱ्या। त्यासाठी लागणारे साहित्य, मी ते एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा ओवा, 2 चमचे लसूण, 9-10 मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आधीवरती, तेल। आपण आता ह्याचं मिरची आणि लसूणचं वाटण करून घ्यायचं आहे। आपण आता हे पीठ भिजवून घेऊया पुऱ्यासाठी। मी एक बाऊल घेतलं हे गव्हाचं पीठ, 2 चमचे डाळीचं पीठ घेतले, जिरा पावडर, धना पावडर, ओवा, तीळ, सगळं साहित्य घालायचं पिठात। हळद 1-2 चमचे घालायचे, मीठ चवीनुसार, आणि इथं मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतलंय। फार बारीक केलं नाही आहे, मिरची आणि लसूण जास्त घातलं तरच पुरी छान लागते। बघा, मी भरपूर घातलं ह्याच वाटण। कोथिंबीर, थोडस तेल घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं कोरडं असताना। पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून घट्ट भिजवून घ्यायचं ना। बघा, इथं माझं छान मळून झालंय। आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया। घट्ट भिजवले मी, आपण हे गोळे करून घेऊया। पहिल्यांदा तेल तापत ठेवूया। मी तर तेल ठेवले तापायला, तुम्ही तेल लावून, तेल हाताला लावून पण गोळे करू शकता आणि पीठ लावून पण लाटू शकता ना। मी पीठ लावून लाट आले, बघा असं आलटून पालटून लाटायचं, एकसारखं लाटायचं नाही का। मी एवढी लाटून घ्यायची पोळी, मी जास्त जाड केली नाही। आपलं तेल तापलं आहे, आपण हे पुऱ्या तळून घ्यायचे। आता तेल छान तापलेलं ना, फार मोठा गॅस पण करायचा नाही, थोडा मंदा जेव्हा तळून घ्यायचं। आपण पुऱ्या पहिल्यांदा जास्त तापून घ्यायचं, हे पाणी केले घास तांबूस कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे। बघा, मी किती छान तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतले। हे तयार आहेत, तयार आहेत पुऱ्या माझ्या। तर आपण डिशमध्ये ठेवूया। तुम्ही हे दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा लोणचं, शेंगा चटणी त्याच्याबरोबर पण घेऊ शकता तुम्ही। मी इथं दही ठेवले वाटीत, बघा माझी पण डिश तयार झालेली। इथं तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघून सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा।